माझे नाव भानुदास श्रीराम पाटील लोंढवे. मी हा एक एकर शेतीमध्ये हा मक्काचं वाण सयाजी 10-12 हा जो लावण्यासाठी मी बियाणं घेण्यासाठी अंबाडीला गेलो. त्यावेळी दीपक पाटील यांनी मला दुसरा वाण दिला नाही, हाच वाण त्यांनी मला नियोजित केला की हाच वाण तुम्ही घ्या बाबा माझ्या हिशोबाने, म्हणून त्यांनी हा वाण दिला. मी याची लावणी केली आणि याला असं कुठलंच खत वगैरे काही दिलं नाही मी साहेब. हो, म्हणजे माझ्या पद्धतीने त्यांनी जसं मला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने मी मार्गदर्शन घेतलं, खत दिलं आणि मला हा वाण इतका चांगला वाटला. मी पुष्कळ शेत बघितले, चांगलं त्याचं उत्पन्न पण चांगलं येईल मला असं त्याची खात्री वाटली. आता मी आज 6 किलो लावलेला आहे, म्हणजे 1.5 बॅग लावलेली आहे ती. माझं नाव कपूरचंद हिलाल पाटील, राहणार बलकुवा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मी गेले 3 ते 4 वर्षापासून मका लागवड करत होतो. अगोदर सिजंता कंपनीचं वाण लागत होतो, पण ते लावल्यानंतर मी सयाजीचा 10-14 हा मका 2 वर्षापासून लागवड करतोय. पण सिजंतापेक्षा मी अनुभव असा काढला की याच्यामध्ये काही फटका, म्हणजे सिजंतापेक्षा बऱ्याच म्हणजे उत्पन्नाचा ॲव्हरेज चांगला आहे. जवळजवळ म्हणजे याचं मागच्या वर्षी मी 30 ते 35 क्विंटलपर्यंत 1 एकर उत्पन्न घेतलं होतं. यावर्षी पण 1.5 एकर लावलेलं आहे, 60 क्विंटलच्या आसपास पूर्ण उत्पन्न निघेल मला. तुमचं म्हणणं असं आहे की एका पॅकेटमध्ये तुम्ही 1.5 क्विंटल उत्पन्न घेतलं? नाही, एका नाही, एका पॉकेटमध्ये नाही, एका पॅकेटमध्ये 30 क्विंटल. ती फक्त 3 किलो बियाणं लागलं. 3 किलो बियाणं, 3 किलो बियाणामध्ये 27 ते 28 क्विंटल मका निघाल मला. सयाजी सीड्स कंपनीतर्फे आज आपण मांडवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथे आलेलो आहोत. तर या शेतकऱ्यांचं आपल्या सयाजी 10-14 या मक्याबद्दल काय म्हणणं आहे ते आपण त्यांना विचारूया. नमस्कार, मी अरुण किशन कुलकर्णी मांडवेचा शेतकरी आहे. मी सयाजी 10-14 या जातीचं वाण घेतलं, डिसेंबरमध्ये लागण केलेलं आहे. आता माझी मका पूर्णत्वात आलेली आहे. थोडामध्ये DP आणि लाईटचा घोटाळा असल्यामुळं तरीसुद्धा माझे अशा प्रकारे पीक आलेलं आहे, तर यापासून उत्पन्न चांगलं मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. मी निलेश विठ्ठल पाटील अंतुलीचा राहणार आहे आणि हा मका मी 2 वर्षापहिले लावलेला होता. मला चांगलं प्रकारे उत्पन्न मिळालं आहे, त्याकरता मी आता यावर्षी 4 बॅगा लावलेला आहे. सयाजी 10-14 हा कंपनीचा हा मका आहे आणि मला चांगलं उत्पन्न येईल अशी आशा आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी हा मका लावा, उत्पन्न चांगलं सगळ्यांना भेटेल ही माझी इच्छा आहे. त्यांनी मागच्या वर्षी पण हा मका लावला होता, त्यांनी आमच्यावर सुद्धा नाही भरोसा ठेवला. चांगली गोष्ट आहे, कोणावरही भरोसा ठेवावा नाही माणसाने. नवीन जरी प्रोडक्ट आलेलं असलं तरी भरोसा नाही ठेवावं. पण त्यांनी पहिले चेक केलं प्रोडक्ट, 1-2 पॅकेट त्यांनी लावून पाहिले. लावल्यानंतर त्यांनी यावर्षी पूर्ण शेतात 4 एकरच्या 4 एकर पूर्ण आपला मका लावला आणि तुम्हाला मक्याचं पीक आपल्या समोर दिसतं आहे की कसं पीक आहे. तर याच्यासाठी त्यांनी बी त्यांची बी रिक्वेस्ट आहे की येणाऱ्या हंगामात तुम्ही पण जास्त नका लावू. ज्यांनी लावलेला आहे ते तर पूर्ण लावा, मला तो प्रॉब्लेम नाही. पण ज्यांनी कधी हा मका लावलेलाच नाही, त्यांच्या शेतात नाही लावलेला आहे, जे कोणीतरी वेगळं वाण लावणार आहे त्याच्या बाजूला फक्त हे 1-2 पॅकेट आपल्याला लावावं आणि अनुभव घ्यावा अशी विनंती आहे मला.